नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। स्क्रॅप व्यावसायिकाला चौघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले, शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। भर दिवसा कोरोची तिळवणी मार्गावर स्क्रॅप व्यावसायिकाला रस्त्यात अडवून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लुटले। चाकूचा धाक दाखवत खिशातील रोख 79,500 रुपये काढून घेत जबरी चोरी केली। याबाबतची फिर्याद प्रदीप माळी राहणार कोरोची यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे। चौघांनी माळी यांना मारहाण करत लुटल्याने जटापटीत हाताला चाकूचा वार झाल्याने ते जखमी झाले। चौघे परप्रांतीय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांचा शोध शहापूर पोलिसांकडून सुरू आहे। घटनास्थळी व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, स्क्रॅप व्यावसायिक प्रदीप माळी यांचा लक्ष्मी इंडस्ट्रीज हातकणंगले येथे व्यवसाय आहे। बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील एका बँकेतून रोख 50,000 रुपये काढले। त्यानंतर कोरोचे येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 29,500 रुपये घेतले। त्यानंतर एकूण रोख 79,500 रुपये घेऊन ते लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील वे ब्रिजकडे निघाले। ते कोरोची तिळवणी मार्गावरील ओढ्याजवळ आले असता त्यांना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चौघांनी गाठले। विना नंबर प्लेट दुचाकी आणि तोंडाला रुमाल बांधलेले व हेल्मेट घातलेले अशा चौघांनी माळी यांना मारहाण केली। चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख 79,000 रुपये काढून घेतले। त्यावेळी माळी यांनी प्रतिकार केला असता एका संशयिताने कट्टर काढून माळी यांच्या डाव्या हातावर मारून जखमी केले, तर एकाने कट्टरने माळी यांच्या पॅन्टचा उजवा खिसा ओढून फाडला। खिशातील 79,500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। त्यानंतर दोघे संशयित शेताच्या वाटेवरून पसार झाले। तसेच दोन हेल्मेट घातलेले दोघे मोटरसायकलवरून कोरोची गावाच्या दिशेने निघून गेले। CCTV च्या मदतीने त्यांचा शहापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे।